नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृति एज्युकेशन या यूट्यूब चैनल वरती तुमचं स्वागत आहे। इयत्ता सहावी इंग्लिश विषय अभ्यासतोय आपण, ठीक आहे। यामधला धडा लेटर फ्रॉम हिंगोली 1.4, ठीक आहे। तर याच्यावरती लेटरवरती एक व्हिडिओ बनवला होता, त्यानंतर ह्या क्वेश्चनवर व्हिडिओ बनवला होता मी, ठीक आहे। त्याची लिंक तुम्हाला प्लेलिस्टमधून मिळून जाईल, तुम्ही तिथून पाहू शकता। आणि आता यामधला क्वेश्चन 7 आणि क्वेश्चन 8 आणि 9, ठीक आहे। तर हे तीन क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासूया, ओके। तर आपल्या चॅनलला त्याच्या आधी सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा, ठीक आहे। पाहूया काय प्रश्न आहे। क्वेश्चन 7, किमिया इज रायटिंग लेटर टू डिफरंट पीपल। तर किमिया नावाची एक मुलगी आहे, ठीक आहे। तर ती काय करते, वेगवेगळ्या लोकांना पत्र लिहिते, ओके। जर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पाहिला असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की हे जे लेटर लिहिलेलं आहे, ठीक आहे, तर हे लिहायचं कसं, पत्राची सुरुवात कशी करायची, शेवट कसा करायचा, ठीक आहे, आणि कोणाला काय संबोधायचं, तर हे सगळे पॉईंट मी तिथे सांगितले होते, ओके। तर इथं आपल्याला तोच प्रश्न आहे की वेगवेगळ्या लोकांना ज्यावेळी आपण पत्र लिहितो त्यावेळी कोणाला काय म्हणायचं, आणि सुरुवात कशी करायची, आणि त्याचा शेवट कसा करायचा, आणि सही कशी करायची, ठीक आहे। तर यावरती हा प्रश्न आहे। हेल्प हर टू चूज द ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन फॉर इच लेटर। तर खाली प्रश्नामध्ये हा जो टेबल आहे मोठा, या टेबलमध्ये कुणाकुणाला पत्र लिहिलं हे सांगितलं आहे, ठीक आहे। आणि यामध्ये तुम्हाला बिगिन विथ म्हणजे सुरुवात कशी करायची, लास्ट लाईन शेवटची ओळ काय करायची, आणि साइन ऑफ विथ म्हणजे सही कशी करायची, ठीक आहे। तर हे ओळखायचं कसं बघा, इथं थोड्या ग्रीनमध्ये हा ऑप्शन आहे, तर हे सगळे बिगिन म्हणजे सुरुवात कशी करायची ते इथून निवडायचे आहेत ऑप्शन। हे पिंक लास्ट लाईन, तर हे सगळं पिंकसाठी आहेत, तर लास्ट लाईन काय लिहायची आणि शेवट साईन कशी करायची ते इथं दिलेलं आहे, ठीक आहे। तर यातून तुम्हाला ॲप्रोप्रिएट म्हणजे बरोबर कुणाला काय म्हणायचं ते निवडायचं आहे, बरोबर आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी बघा काय काय ऑप्शन आहेत, कुणाकुणाला पत्र लिहिते आहे की मिया, पहिल्यांदा फादरला, पुन्हा यंगर ब्रदर, पुन्हा फ्रेंड, पुन्हा बॉस, पुन्हा मॅनेजर ऑफ हर बँक, आणि मिस्टर बेंद्रे हू लिव इन द सेम कॉलनी, ठीक आहे। तर एवढ्यांना ही पत्र लिहिते आणि याच्यासाठी कुणाला काय वापरायचं हे ॲप्रोप्रिएट तुम्हाला शोधायचं आहे। मी तयार करून दिलेलं आहे, तुम्हीही थोडा व्हिडिओ पॉज करून कशाला काय असेल हे थोडं विचार करण्याचा प्रयत्न करा, ओके। तर इथं मी दिलेलं आहे, तुम्हाला याचं ॲन्सर इथून मिळून जाईल, ठीक आहे। फादरसाठी लेटर लिहिले, सुरुवात कशी करायची, डिअरेस्ट डॅडी, ठीक आहे। लास्ट लाईन काय असेल, लव अँड वॉर्म रिगार्ड, आणि साईन काय केले, युअर्स लवली डॉटर। यंगर ब्रदर असेल म्हणजे छोटा भाऊ, माय डिअर बिट्टू, ठीक आहे, टेक केअर, युअर वन अँड ओनली सिस्टर। फ्रेंडला पत्र लिहिले तर सुरुवात कशी असणार आहे, हाय मिता, सी यू सून, युअर्स। बॉसला लिहित असेल, मॅडम थँक्यू, युअर्स फेथफुली। मॅनेजरला पत्र लिहिलेलं आहे बँकेच्या, टू द मॅनेजर्स बँक ऑफ पीपल, रिगार्ड्स, युअर्स फेथफुली। आणि मिस्टर बेंद्रे हे त्यांच्याच कॉलनीमध्ये राहतो आहे, डिअर मिस्टर बेंद्रे, लॉट्स ऑफ लव, युअर्स सिन्सिअरली, ठीक आहे। तर अशा ऑप्शनमधून व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा टेबल तुमच्या वहीमध्ये उतरवू शकता, ओके, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण। इन हाऊ मेनी वेज कॅन यू ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मदर टंग, राईट द डिफरंट ट्रान्सलेशन। म्हणजे अंकलला काका म्हणतात, पण तुम्ही तुमच्या काकाला अजून काय काय शब्दाने म्हणजे हाक मारता, बोलावता, ठीक आहे। आपली एक भाषा आहे मराठी काका, हिंदीमध्ये काय म्हणतात तुम्ही बघा त्याच्याबद्दल, हिंदीमध्ये आंटला काकूला हिंदीमध्ये काय म्हणतात, किंवा मराठीमध्ये आणखीन कश काय काय
मोठी आई हा पण उच्चार होऊ शकतो, ठीक आहे. बाबा अंकलला म्हणजे ज्याच्या त्याच्या घरामध्ये वेगवेगळ्या नावाने हाक मारतात. ग्रँडफादर आजोबा, ग्रँडमदर आजी, आईसुद्धा म्हणतात, ठीक आहे. मोठी आईसुद्धा म्हणतात. कजन, ठीक आहे. इथं चुलत भाऊ, चुलत बहीण किंवा मावस भाऊ या उच्चाराने सुद्धा बोलावतात, ठीक आहे. तर तुम्ही कोणकोणत्या नावाने हाक मारता हे लिहायचं आहे. ओके, क्वेश्चन 9. राईट द टर्म्स ऑफ ॲड्रेस यू यूज फॉर युअर रिलेटिव्ज ऑर फॅमिली फ्रेंड. ॲड्रेस म्हणजे संबोधने, ठीक आहे. संबोधने म्हणजे एखाद्याला एखाद्या ठराविक नावाने हाक मारणे. तर तुमच्या रिलेटिव्जमध्ये किंवा फॅमिलीमध्ये तुम्ही कुणाला कोणत्या नावाने हाक मारता, ठीक आहे. आईला कोणत्या नावाने हाक मारता, पप्पाला कोणत्या नावाने हाक मारता, भाऊ बहीण, ठीक आहे, मोठा भाऊ, चुलते, तर जेवढे आहेत त्यांना कोणकोणत्या नावाने ॲड्रेस करता म्हणजे संबोधता किंवा हाक मारता, तर ते इथं लिहायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीत हे 3 प्रश्न यामध्ये होते आणि आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये हे 3च प्रश्न पाहायचे होते. याच्या आधीच्या व्हिडिओमध्येही बाकीचे प्रश्न मी सोडवून दिलेले आहेत, ठीक आहे. तर याबद्दल काही शंका असेल तर आपल्या कमेंट करून तुम्ही विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा, ठीक आहे. थांबूया, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया 1.5 नुजोज प्रोजेक्ट, ठीक आहे. नुजो नावाचा एक मुलगा आहे आणि तो एक प्रोजेक्ट केला आहे. तो कशाशी संबंधित आहे, काय आहे, काय करतो आहे प्रोजेक्ट, हे सगळं याच्यामध्ये पाहूया, ठीक आहे. थांबूया आपण इथे. धन्यवाद.